आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सावित्रीच्या लेखी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान. सौ गीता माने पुरस्काराने सन्मानित. निपाणी तालुक्यातील बोरगावची सुपुत्री आणि बेडख्या प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका सौ गीता माने यांना सावित्रीच्या लेखी आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील सावित्रीच्या लेखी मासिक फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी लष्कर प्रमुख प्रकाश पाटील हे होते. सौ गीता माने या गेली 23 वर्षापासून बोरगाव आणि बेडख्याळ येथे प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शिक्षण सेवेत त्यांचे पती सुरेंद्र माने यांचे मोलाचे योगदान आहे. कार्यक्रमास जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा सौ नीता माने, उद्योगपती अर्चना सुतार, श्री गोपाळ महामुनी, संजय सुतार, दामोदर सुतार, नामदेव रेपे, अनिल सुतार, एस बी पाटील, सुरेंद्र माने, सतीश माने, दीपक माने आदी मान्यवरांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. पुरस्कार सावित्रीच्या लेखीचा मला फार आनंद झाला आहे. माझ्या सरांचा हात आहे, पतिदेवाचा हात आहे आणि आजपर्यंत त्यांनी मला सगळं प्रोत्साहन दिले आणि ज्या वेळेला 10वी झालो त्यावेळेस माझं सर्वस्व त्यांनीच केले आणि 10 वर्षानंतर आम्ही इकडं तिकडं आम्ही सर्व म्हणजे नोकरीसाठी उलटा पालटा घातली. 10 वर्षानंतर आम्हाला मिळालं आणि त्याच्या पाठीमागे सगळं श्रेय माझ्या पतिदेवाला जात आहे. श्रेय आणि त्याच्या अगोदरही पुरस्कार मिळण्याचं त्यांचंच ध्येय आहे आणि आत्तासुद्धा मिळाल्याबद्दल सावित्रीची लेखी मिळण्याच्या बाबतीत त्यांचाच हात आहे. हे मिळाल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. पुरस्कार मिळालेला आहे. आता कुठं मॅडम काम करतो? आता मी बेटक्या MSPS नंबर 2 मध्ये काम करतो. त्याच्या अगोदर मी बोरगावला 23 वर्ष काम केलं. किती वर्ष झालं मॅडम आता शिक्षक म्हणून तुम्ही काम? 23 वर्ष पूर्ण झाले.